नमस्कार, देशी तडका मराठीमध्ये आज आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत आणि झणझणीत अशी लसुणी मेथी करणार आहोत। चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी मेथी घेतली। मेथी मी देठ काढून फक्त पानं घेतलेली आहेत। आपल्याला ही मेथी थोडी जाडसर अशी चिरून घ्यायची। एक चमचा तेल घातले, छोटा एक चमचा जिरं घातलं। जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला 7 ते 7 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसूण मी ठेचून घेतले। लसणीचा थोडासा कलर बदली झाला की ह्यामध्ये आपल्याला चिरलेली मेथी घालून घ्यायची। मेथी आपल्याला फक्त 1 मिनिटभरच परतून घ्यायची आहे, जास्त नाही परतायची। मी इतपतच अशी आता ही मेथी मी परतून घेतलेली आहे। मेथी परतून झाल्यावरती आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा एवढं शेंगदाण्याचं कूड घातलंय। तुमच्याकडे नसेल तर थोडेसे भाजून शेंगदाणे घातले तरी चालेल। 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा बेसन, बेसन आणि तीळ पण मी भाजून घातले। ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी छोटी 1 वाटी एवढं पाणी घातलं आहे। मी थोडं तेल घालून घेतलं आहे जास्तीचं। अशा भाज्या बनवताना थोडं जास्तच तेल घालायचं आहे, पण तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये तेल घालून घ्या। मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, त्या घालून घेतल्या। त्याचा थोडासा कलर बदली झाला की 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालून घेतले। लसूण ठेचून घालायची, म्हणजे तिचा स्वाद छान येतो। लसूण जास्त पण लालसर नाही करायची, नाहीतर तिची चव बदली होते। कांदा तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती त्यामध्ये मसाले घालायचेत। मी 1 चमचा लाल तिखट, छोटा 1/2 चमचा हळद घातली, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखे करण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे। आणि 1 मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला। टॅमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये आपल्याला अजून एक असा पदार्थ घालायचे की त्यामुळे ती चवीला छान होईल आणि तिचा स्वाद छान येईल। टॅमॅटो पटकन मऊ होण्यासाठी त्यावरती मी 1 मिनिटभरच झाकण ठेवून घेतले। 1 मिनिट झालेला आहे, झाकण काढून बघूया। टॅमॅटो मऊ झालाय, झाकण ठेवल्यामुळे टॅमॅटो पटकन मऊ होतो आणि वेळ पण आपला वाचतो। आता ह्यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालून घ्यायचे आहे। वाटण घातल्यावरती ते कांदा आणि टॅमॅटोमध्ये परतून घ्यायचं। जी शेंगदाणे, तीळ, बेसन आहे त्याची छान मग चव येते, म्हणून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। साईडनी तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान परतून झालेला आहे। आणि तेल सुटल्यावरती मग भाजीलासुद्धा छान चव येते। ह्या भाजीला अजून छान चव येण्यासाठी आपल्याला एक अजून पदार्थ घालायचा आहे, तो आपल्याला शेवटी घालायचा आहे। आपण ढाबा स्टाईल करतो आहे, हॉटेलसारखी चव पाहिजे तर आपल्याला तो पदार्थ घालायला पाहिजे। तर ह्यामध्ये मी आता ही मेथी घालून घेतली। मेथी घालून आपल्याला हे परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ही भाजी जास्त घट्टही नसते आणि जास्त सैलसरही नसते। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून घ्या। ही भाजी पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागते चवीला, एकदम चटपटीत आणि झणझणीत अशी ही तयार होते। अजून 1 चमचा इतपत मी पाणी घालून घेतले, ते मी मिक्स करून घेतलं। ह्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे। मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेते, तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये। मीठ मिक्स करून झाल्यावरती ह्यामध्ये ढाबा स्टाईल हॉटेलसारखी चव येण्यासाठी मी 1 चमचा कस्तुरी मेथी घातले। कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते, एकदम चविष्ट अशी ती तयार होते। मेथीचीच भाजी आहे तरीसुद्धा कस्तुरी मेथी घातल्यामुळे त्या कस्तुरी मेथीचा स्वाद छान भाजीमध्ये उतरतो आणि भाजी छान चविष्ट अशी होते। गॅसची फ्लेम कमी ठेवून मी झाकण ठेवून 1 मिनिट ही भाजी शिजवून घेतली।
एक मिनिट झाल्यावरती तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे। एकदम चविष्ट झणझणीत अशी लसुणी मेथी तयार झाले। मी इतपत अशी ती सैलसर ठेवली आहे। थंड झाल्यावरती थोडीशी अजून ती घट्ट होते। आता मी गॅस बंद करून घेतला। तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते। तुम्हाला माझी लसुणी मेथीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आणि त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट घातलाय, तीळ घातलाय, बेसन घातलाय, त्यामुळे आणि कस्तुरी मेथीमुळे ही भाजी चवीला खूप छान होते। लसूण ह्या भाजीमध्ये घालताना ठेचूनच घाला, म्हणजे भाजीला छान अशी चव येईल। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे नातेवाईक मित्रमंडळी ह्यांनासुद्धा ही रेसिपी करता येईल। भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, खुश रहा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।